यश गायकवाडच्या आठवण चेंडू सोपवलाय. 51 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 14 पहिल्या षटकामध्ये बनवले गेल्यात. पहिला चेंडू राईट हॅम वरून विकेट फटका फसला क्षेत्ररक्षक स्वतः. यश गायकवाड डाऊन द बॉल कॉट अँड बोल्ड विकेट सपतन धक्का क्रमांक पहिला फलंदाज पृथ्वीराज पवार बाद. या वेळेस साखू टप्प्याचा बॉल फटका खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल विकेट फलंदाज मंगेश मानेबाद. माघारी नवीन फलंदाज संदीप पारखी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. संघाचा बॉस म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप पारखी दाखल होताना जो पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती यश गायकवाड. ओहो यावेळी चेंडू हवेत हॅट्रिकची संधी झेल टिपलाय आणि याचबरोबर यश गायकवाडच्या नावावरती या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होते. सुंदर झेल भरत टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद. वरती 3 विकेट यश गायकवाड कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय. अप्पा शेळके मैदानाच्या आतमध्ये डावखोऱ्यातच असणारा विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे. स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 14 धावा. एका षटकाच्या अखेरीस धावपळकावरती होत्या 14 धावा. एकही फलंदाज बाद नव्हता परंतु षटक क्रमांक 2 मध्ये 3 चेंडू फेकलेत. 3 चेंडू वरती 3 मोठे विकेट यश गायकवाड ने टिपलेत. ओहो हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल जो या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हाईटच्या बरोबर संघाचा धावपळक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्डवरती 15 धावा ज्या मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. शुभम 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 लखत नंबर 1 आपला गावचा हाय बैल जोडा. यावेळेस पुन्हा एकदा अप्पा शेळकेचा वार. अप्पा शेळकेचा हल्ला बॅक टू बॅक लागोपाठच्या 2 चेंडूवरती खेळले 2 मोठे षटकार 6 धावा. पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा.
पहिले तीन चेंडू तीन विकेट, त्यानंतर लागोपाठचे दोन षटकार आलेत. यावेळी सहा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. इथे शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली, झेल टिपला जातोय. विकेट नंबर फोर फलंदाज बाद. हीरो हाय, नो वन साइड हीरो हाय.